42 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू खेळलेत. अप्रतिम फटका आपण पाहतोय, कॉपी बुक स्टाईल फटका, क्रिकेट पुस्तकी फटका आपण पाहतोय. या फटकेवरती मिळतील 4 धावा. क्रिकेटच्या भाषेमध्ये या फटक्याला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह म्हटलं जातं. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. मीन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत कल्याणची आनबान शान, फिरोज खान सर. पहिल्या चेंडूची चौकार येतोय फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून. 42 धावांचं लक्ष आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. हायस्टँडिंग गोलंदाजी आणि हायस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल या मैदानावरती सामना जिंकण्यासाठी या 20 मोहपाडा टीमला. कारण की त्यांच्या समोर तेवढा ताकदवान संघ, तेवढाच बलाढ्य संघ आहे. यावेळीच आपण पाहतोय शिवशक्ती कडाव संघ, जो संघ या हंगामामध्ये या सीझन मध्ये नक्कीच फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेश पवार, सिद्धार्थ पवार. ओवर द विकेट, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. चेंडू ट्रॅव्हल होतोय फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही दोन्ही फलंदाज कल्पेश आणि कौशल. कौशल अष्टपैलू खेळाडू आहे ज्या कौशलने दोन षटकं फेकली होती तोच कौशल आलाय सलामीला. नॉन स्ट्राइक इनला आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सिद्धार्थ. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू जर खरपून समाजात घेतला जातोय. स्क्वेअर द विकेट खेळतोय. लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट षटकार. थँक्यू, थँक्यू सो मच. क्रिकेट मध्ये फुलटॉस चेंडूला खराब चेंडू नक्कीच म्हटलं जातं आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. खरपून समाचार घेतला जातोय. फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून षटकार येतोय. चौकारानंतर षटकार लगावतोय. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. एक विस्फोटक सुरुवात आणि एक फ्लाइंग स्टार्ट करून देतोय. एक स्वप्नवत सुरुवात करून देतोय. जोविली संघात निर्णय आलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यावेळी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज सिद्धार्थ. कम बॅक करतोय या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित 10 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. यावेळी शिवशक्ती कडाव या संघासमोर पहिला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील खूप मोठी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहतोय. पॉवर प्ले योग्य वापर करतोय. भिडकावून देतोय. कडाव गावचा ब्रँड दाखवतोय या फटक्यावरती आणि फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्शच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑफ मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणार 24 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. थँक्यू, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट करतोय. या वेळीस फलंदाज कल्पेश. स्वप्नवत सुरुवात शिवशक्ती कडाव संघाच्या माध्यमातून. कारण की 42 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी शिवशक्ती कडाव संघाला.
नक्कीच पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे कल्पेशने दोन चौकार आणि एक षटकार लगावला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. मयूर पवार कासगाव एन कडून 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. राईट टर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू बीमर चेंडू फेकलाय, फेकून देतोय लॉंग लेग सीमरशी बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. इनफील्डच्या अंपायरांनी नक्कीच जर दुर्लक्ष केलं, जर हा नऊ चेंडू असेल आणि दुर्लक्ष केलं आणि थर्ड अंपायरला जर ते जाणवलं की हा नऊ चेंडू आहे तर तो नऊ चेंडू थर्ड अंपायर डायरेक्ट घोषित करू शकतात. हा एक आयसीसीने निर्णय घेतलेला आहे, एक चांगला निर्णय मी तर म्हणेन आयसीसीच्या माध्यमातून, जेणेकरून गोलंदाजांना सुद्धा आणि फलंदाजांना सुद्धा एक चांगला निर्णय असेल. यावेळी फुलटॉस चेंडू झेलची शक्यता असेल. चांगले प्रयत्न केले होते, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक ने पुढे सरकते 21 धावा फलकावरती. या दरम्यान आदरणीय फरहान बुबेरे साहेब, आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, रामदासजी भोईर साहेब आणि जनार्दनजी राऊत साहेब या चारही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एकवीस धावा धावफलकावरती आहेत आणि पहिल्यांदाच स्ट्राइक इन येतोय फलंदाज कौशल. अष्टपैलू खेळाडू आहे तो, म्हणजेच कडाव टीमचा सुरेख टायमिंग आपण पाहतोय. परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक ने पुढे सरकते 22 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल यावेळीच शिवशक्ती कडाव टीमला खूप चांगली सुरुवात. मी तर म्हणेन शिवशक्ती कडाव संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये होते. पुढे चेंडू पुन्हा एकदा यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय. इनफील्डच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पलीकडे चौकार. तर गोरेगाव संघाचं संगणक आणि जोविली संघाचं संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल गोरेगाव संघाचं संगणक आणि जोविली संघाचं संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 26 26 धावा धावफलकावरती 16 धावांची गरज. यावेळी सुरेख चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित आहे. 26 धावांची अभेद्य पार्टनरशिप आपण पाहतोय. 26 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन फलंदाजांमध्ये, कल्पेश आणि फलंदाज कौशल मध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेश ट्रॅकिंगला फलंदाज आहे. फुल टॉस चेंडू फेकलाय, स्क्वेअर द विकेट खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. या दरम्यान आदरणीय अखिलजी बुबेरे आणि भरतजी बुबेरे, भरतजी फरहानजी बुबेरे साहेबांचं आगमन सुस्वागतम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 5.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. नक्कीच दूरवरून हा संघ आला होता. रसायनी विभागातील
हा संघ आहे मोहपाडा संघ, परंतु या मोहपाडा संघाने निराश केलंय. आदरणीय रमजानजी शेख साहेबांचं सुद्धा आगमन, सुस्वागतम साहेब. अखिलजी बुबेरे साहेबांचं सुद्धा आगमन, सुस्वागतम साहेब. या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. पहिला चेंडू लाईन पावी लागेल, पंचांचा इशारा तो व्हाईटचा. आयसीसी नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं, त्यातला जा नियम क्रमांक 25 लागू होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती आमच्या सोबत आमचे साथी गुणलेखक रमेश मयेकर सर आहेत. अप्रतिम गुणलेखकाची भूमिका. थोड्याच वेळामध्ये आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांचं आगमन होईल. या विषय अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सिद्धार्थच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, नक्कीच गोलंदाजावरती पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलाय. आणि सेकंड स्पेल मध्ये आलाय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोठ्यातील तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज सिद्धार्थ पवार. यावेळी सुरेख टायमिंग आहे, जवळपास कोणत्याही क्षेत्रक्षक नाही, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 29 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय हा संघ आपण पाहतोय, शिवशक्ती कडाव संघ. 13 धावा दूर आहे, इथून मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल मोहपाडा टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग फलंदाज कौशल. यावेळी सुरेख टायमिंग करतोय, फटका फसलाय, जेलची संधी, जज करतो क्षेत्ररक्षक आणि सुरेख जेल टिपतोय आणि पहिला मोठा धक्का बसतोय. कौशल बॅक टू द पवेलियन. फायनल घेतलाय 1 नंबर, योयो संघाचा कॅप्टन हायलाय चॅप्टर मनीष कोलेकर. योयो संघाचा कॅप्टन हायलाय चॅप्टर पांड्या कोलेकर. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण बघतो डीजे मास्टर महेशच्या माध्यमातून. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं होतं, पालेगावची आनबानशान मनीष कोलेकर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू मनीष कोलेकर अर्थातच पांड्या चं हे गीत. पुढील चेंडू पुन्हा एकदा 13 धावांची गरज आहे. यावेळी इनसाइड एज इनर एज घेऊन चेंडू चल यष्टरक्षकडे ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय या मैदानावरती. गोलंदाज सिद्धार्थ पवार या षटकामध्ये कमबॅक करून देतोय. मी आधीच म्हटलं होतं मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल आणि त्याचप्रमाणे मेहनत करतोय, परिश्रम करतोय या मैदानावरती गोलंदाज सिद्धार्थ पवार. कारण की काल आपण एक सामना पाहिला पिंपलोली आणि वांगणी, 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना सामना जिंकला होता वांगणी टीम पिंपलोली टीमने. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एक धाव कम्प्लीट, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावांची गरज आहे 12. तेरा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज अभी. यावेळी फक्त दिशा देतोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. थँक्यू सो मच. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अजूनही काही बिघडलेलं नाहीये मोहपाडा टीमसाठी, कारण की कालच्या दिवसामध्ये असाच एक सामना झाला होता
पिंपलोली आणि वांगणी या दोन टीम मध्ये वांगणी टीमला नक्कीच 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना एका धावेने सामना गमवावा लागला आणि पिंपलोली संघाने तो सामना जिंकला. नक्कीच त्याच संघाचं त्याच सामन्याचं उदाहरण डोळ्यासमोर घेऊन नक्कीच या मैदानावरती मोहपाडा टीमला चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि विकेटचं सातत्य ठेवावं लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या मैदानावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 11 धावांची. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत या सामन्यासाठी. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अजूनही संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से नहीं दोस्तों हौसलों से उड़ान होती है, पंखों से नहीं दोस्तों हौसलों से उड़ान होती है. कारण की इथून मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज चौथ्या षटकामध्ये येतोय अजय पवार. अजून एक अष्टपैलूकडे आपण पाहतोय मोहपाडा टीमचा. यावेळी सुरेख टायमिंग परंतु झेलची शक्यता आणि फलंदाज बाद अजून एक नाट्यमय वळण या सामन्यामध्ये निर्माण होतोय. अजून एक धक्का बसतोय. यावेळीच आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या शिवशक्ती कडाव टीमला. भोईर दादांची आठवण राहिली साऱ्या पोरांना, गणेश भोईर स्पॉन्सर यो लागला बक्षीस साऱ्यान लावायला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला, कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव संघाचं हे थीम गीत नक्कीच या संघासाठी सातत्याने नक्कीच या संघाचे आधारस्तंभ आदरणीय गणेशबुवा भोईर यांचं मोठं पाठबळ नक्कीच या संघाला नेहमीच लाभलेलं आहे. नक्कीच एक खूप चांगलं गीत आपण पाहतोय या संघावरती नक्कीच लिहिण्यात आलं. पुढे चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फेकलाय, फक्त दिशा देतोय. यावेळेस आपण पाहतो नशिबाची साथ मिळते, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला नाही, चेंडू सीमा पलीकडे, लक फॅक्टर ऑल होतोय. यावेळेस आपण पाहतोय शिवशक्ती कडाव संघासाठी नशिबाचा चौकार मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. जोवेली टीम आणि गोरेगाव टीमला विनंती आहे व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. जोवेली संघ आणि गोरेगाव संघ आणि फलंदाज बाद यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल, यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज कल्पेश बॅक टू द पवेलियन. आदरणीय मोजमजी बुबेरे साहेबांचं आगमन, सुस्वागतम साहेब. तर या दरम्यान कल्पेशने आपल्या संघासाठी तब्बल धावा बनवल्या. 31 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली. एकदा जोरदार टाळ्या कल्पेशच्या या फलंदाजीसाठी आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नक्कीच आणलेला आहे. जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज, चेंडू शिल्लक येत 9. नवीन फलंदाज मयूर मिमने येतोय. आणि मयूर मिमने ही दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय. 7 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राइक इनला फलंदाज मयूर आहे, नॉन स्ट्राइक इनला फलंदाज मनीष आहे. हे दोन बंधुराज आपण पाहतोय यावेळीच शिवशक्ती कडाव संघाच्या माध्यमातून. 9 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळीच आपण पाहतोय ती म्हणजेच शिवशक्ती कडाव टीमला.
परंतु कम बॅक केलंय ज्या फलंदाजाने नक्कीच धावांचं रान पेटवलं होतं त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 31 धावांची वादळी खेळी साकारली कल्पेशने आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अजय सुरेख टायमिंग झेलचा प्रयत्न होता परंतु झेल सोडला जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट धावसंख्या एक ने पुढे सरकते. 36 धावा धाव फलकावरती चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पण पाहतोय बिग फाईट सामना पण पाहतोय. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगताना आपण पाहतोय कारण की दोन्ही बाजूला विजयासाठी संघर्ष सुरू आहेत या दोन संघांचे. 8 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय या वेळेस मनीष लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे ते म्हणजेच कडाव संघाच्या माध्यमातून. सहा धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मनीष ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू सुरेख चेंडू गॅप मध्ये खेळलेत. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय डीप थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन ने पुढे सरकते. 38 38 धावा धाव फलकावरती विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. चार धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आदरणीय शशिकांत म्हात्रे साहेबांचं आगमन. उद्योजक आहेत सुस्वागतम साहेब या स्पर्धेमध्ये. यावेळी सुरेख टायमिंग गॅप मध्ये खेळलेत आणि आपल्या स्टाईलने सामना फिनिश करतोय फलंदाज मनीष. आणि यावेळेस आपण पाहतोय शिवशक्ती कडाव संघ खूप मोठा विजय मिळवतोय. एक षटक नक्कीच राखून हा सामना जिंकतोय तो म्हणजे शिवशक्ती कडाव संघ. कडाव संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लाईनअप करायचा आहे मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर आपण मैत्रीपूर्ण संबंध जपायचे आहेत. हीच मी दोन्ही संघांना विनंती करतो आणि दोन्ही संघांनी शेकहँड करायचं आहे तदनंतरच आपण मैदान सोडायचं आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 17 चेंडू आणि 31 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी ज्याने साकारली तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश.